अरे एकादित्य, एकादित्य नारायण जी, काय काय काय, नारायण हाँ ते तुम्ही सगळ्यांनी बघितलंच ना काय करा, त्याच्यात पोलिसांनी लगेचच त्यांना पुढची ॲक्शन घेतलेली नव्हती. ज्यावेळेस त्यांचे काही लोक एका कोर्टामध्ये गेले, कोर्टाने ते नाकारलं, त्याच्यानंतर पुण्यामध्ये पण गेले हायकोर्टाने, ते नाही असं काहीतरी सांगितलं. ते सगळं झाल्यानंतर पुढच्या गोष्टी घडल्या. आणि आपला जो कायदा आहे, आपले जे नियम आहे, त्याच्यामध्ये असं काही कुणाला अटक केल्यानंतर कायमचीच अटक होती, त्याच्यात पुढं कोर्ट आहे, कोर्टाच्या पुढं म्हणणं मांडता येतं, कोर्टाच्या पुढं म्हणणं मांडून कोर्ट ते सगळं ऐकून घेऊन पुढचा निकाल देतात. हा सर्वस्वी अधिकार कोर्टाचा आहेच ना. काय काय दोघं दोघं बोलू नका, एकाने बोला मी उत्तर द्यायला तयार आहे. काय व्हिडिओ आला होता मला जरा सांगा, काय संभाषण केले सांगा ना. हो का, मी इथला पालकमंत्री आहे, आत्ता मीटिंग चालू आहे. मीटिंग चालू असताना एखादी काही महत्त्वाची गोष्ट मला SP नी किंवा CP नी कानावर घालण्याच्या करता पालकमंत्र्यांच्या घालतात, ही पद्धतच आहे. आता तुम्ही बघता, काही जरी नैसर्गिक संकट आलं, कलेक्टर, विभागीय आयुक्त आम्हाला सांगतात, त्याच्यामध्ये काही त्यांना सांगितलं असेल. आता त्यांनी काय सांगितलं हे मला माहीत नाही, मी काही मनकावडा नाही. त्याच्या संदर्भामधल्या ज्या गोष्टी असतील त्या नियमानेच करण्याचा प्रयत्न झाला असेल, त्याच्याबद्दल मी काही अनिल परबांना विचारलं नाही, काय हो तुमचं बोलणं झालं आणि कुणी तो तुम्हाला फोन केला होता. प्रत्येकाला, प्रत्येकजण ज्यावेळेस शपथ घेतो, त्यावेळी शपथ घेतल्यानंतर आम्ही सगळेजण त्या पदावर बसल्यानंतर ते भान ठेवूनच वागायचा प्रयत्न करत असतो. काय प्रतिमेचा कुठे संबंध आला ह्याचा? हो का, प्रत्येकाला आपला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. आता ह्या चौघांना मंत्री केल्यानंतर वरनं आदेश दिले जावा फिरा, आता मंत्रिपद मिळाल्यानंतर फिरणं भागच आहे वरिष्ठांनी सांगितल्यानंतर, त्या पद्धतीनं ते फिरत आहेत. वास्तविक लोकांच्या मध्ये सोशल मीडियामध्ये काय लोक प्रतिक्रिया व्यक्त करतायत हे जरा त्या ठिकाणी पहा. आणि याला कारण नसताना वेगळं प्रत्येकाने आपापलं भान ठेवून जर वक्तव्य केली तर ही प्रसंगच आले नसते ना. शपथ घेतल्यानंतर काही जणांचं तुम्ही म्हणाल, मग इतरांनी पण मागे काही वक्तव्य केली, परंतु त्यावेळेस त्यांनी शपथ घेतलेली नव्हती. शपथ घेतल्यानंतर राज्यपालांच्या उपस्थितीमध्ये ज्यावेळेस शपथ घेतली जाते मंत्रिपदाची, त्यावेळेस आपण एक जबाबदार शासन म्हणून तिथं काम करायला सुरुवात करतो. त्यावेळेस ह्या सगळ्याच्या गांभीर्य लक्षामध्ये घेऊन पावलं उचलावी लागतात, निर्णय घ्यावे लागतात, लोकांना सगळ्यांना न्याय द्यावा लागतो, ही गोष्ट आहे. पण दादा, तुम्हाला असं वाटत नाही का की नारायण राणेंचं जे पद आहे या पदाच्या माध्यमातून त्या खाती जे आहेत, वेगवेगळी त्यांची जी खाती आहेत त्याच्या माध्यमातून राज्याला 100 कोटीचा, 50 कोटीचा, 500 कोटीचा निधी देणं अपेक्षित आहे हे सगळं करत बसण्यापेक्षा? कुठला निधी? म्हणजे त्यांच्या खात्याच्या मार्फत राज्य सरकार, राज्याचा फायदा होईल असं. सूक्ष्म आणि लहान. आता सूक्ष्म लहान मध्ये काय निधी मिळणार आहे? निधी द्यायचं झालं तर गडकरी साहेबांचं डिपार्टमेंट देऊ शकतं, कारण तो नॅशनल हायवे सगळे त्यांच्याकडे. आणि गडकरी साहेबांनी ते तिथं असताना दिलेला पण आपण नेहमी बघतो, कामं पण चाललेली आहेत. आता ह्याच्या संदर्भात मला मागं मला वाटतं त्या खात्याचं नाव अवजड खातं असं काहीतरी होतं, काही जण गमतीनं त्याला अवघड खातं पण म्हणा.